खरं तर राखीव जागा ह्या ओबीसींचा अधिकारच आहे आणि तो मुळात डावलायलाच नको होता. या संच यांच्या सगळ्या राजकीय साटमारीतच तो अधिकार डावलला गेला होता. पण एवढं एकच प्रकरण नाही, प्रभाग रचनेचा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा होता. आणि त्याच्यामुळं एकूण काही का असेना, परंतु ज्या काही निवडणुका होतील, मग त्या नगरपालिका असतील, महापालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील, त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मिळालेच पाहिजे. प्रभाग रचना करण्यामागे राज्य सरकारचा जो उद्देश होता की ज्या पद्धतीने शिंदे सरकार असो आणि बीजेपीचं जे नवीन सरकार बनलेलं आहे या दोघांना फायदा व्हावा असा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला असं वाटतं. काही अंशी त्याला न्यायालयानं पायबंद घातलेला आहे, परंतु हा स्टेटस क्वो आहे, लक्षात घ्या. निकाल लागेपर्यंत काही सांगता येणार नाही किंवा काय माहीत आता, कारण सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की आता निकाल जनतेच्या बाजूनं लागेल, सरकारला सरकारवर ताशेरे मारले जातात आणि नंतर निकाल सरकारला पाहिजे तसंच लागतो.